दोस्त हो महाराष्ट्र देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सर्वात मोठी संख्या असणारं राज्य ज्या मरण यातना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भोगाव्या लागत आहेत याविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या आणि सर्व रंगाच्या शेतकरी संघटना आणि किसान सभा आज एकत्रित आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची मरणभूमी असलेल्या भांडवलदारांनी या शेतकऱ्यांची मरणभूमी बनवलेली या महाराष्ट्र राज्याला शेतकऱ्यांच्या आंदोलनाची रणभूमी बनवण्याचा निर्धार केलेला आहे. दोस्तांनो, हीच वेळ आहे आपल्या आयुष्यभर काबाड कष्ट उपसणाऱ्या आपल्या मायबापावरील अन्यायाचा, पिळवणुकीचा आणि लुटीचा हिसाब चुकता करण्यासाठी. म्हणून दोस्तांनो, आव्हान आहे नाशिक या ठिकाणच्या शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीनं दिलेली जी हाक आहे ती हाक तन मन धन आणि आपली संपूर्ण शक्तीपणाला लावून महाराष्ट्रामध्ये एक नवा संघर्षाचा इतिहास घडवण्याची आपल्याला हाक आहे. दोस्तांनो, आजपर्यंत या महाराष्ट्र राज्यामधील शेकडो शेतकऱ्यांच्या, लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या या भांडवलदारी सरकारांच्या लुटीमुळे झालेल्या आहेत आणि ह्या लुटीचा हिसाब मागण्याकरता कोणतीही रेल्वे 13 तारखेला चालता कामा नये. 12 तारखेला सर्व तहसील कचेऱ्यांवर हजारोंच्या संख्येनं आपला निर्धार या शासनाला दाखवून द्या आणि 13 तारखेच्या दिवशी महाराष्ट्राची रक्तवाहिनी समजली जाणारी रेल्वे हे ठप्प करून दाखवा, तरच आणि तरच आपला तोडगा निघू शकतो. या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शेतकऱ्यांची आत्मक्लेशाची भाषा समजत नाही. या सरकारला संघर्षाचा बडगा दाखवल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. दोस्त हो, मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनावर गोळीबारामध्ये सांडलेलं जे रक्त आहे हे आपल्याच भाऊबंदांचं रक्त आहे. या सरकारच्या, या भारतीय जनता पक्षाच्या रक्ताला चटावलेलं हे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या रक्ताची चटक लागलेलं हे सरकार आहे. या सरकारला धडा शिकवण्याकरता 13 जूनचा रेल्वे रोको आंदोलनावर मध्ये भागीदारी करा, रुळावरती ठाण मांडून बसा. अनेकदा आपण TV वरती बघतो पंजाबमधला शेतकरी रेल्वे रोको आंदोलन करतो, आज या शेतकरी आंदोलनाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय. मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, देशभरातील शेतकरी आंदोलनांना एका साखळीमध्ये बांधण्याचा प्रयत्न याच महाराष्ट्रातील संघर्षापासून सुरुवात त्या ठिकाणी होत आहे. दोस्तांनो, आपली मागणी आहे की शेतकऱ्यांचा संपूर्ण 7-12 कोरा झाला पाहिजे. या ठिकाणी शेतकऱ्यांवरचं संपूर्ण कर्ज जे आहे, जे अनैतिक कर्ज आहे, ते संपूर्ण माफ या ठिकाणी झालं पाहिजे. शेतमालाच्या सर्व किमती गेल्या 2 वर्षामध्ये सातत्यानं कोसळत आहे. टोमॅटो आणले, टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागले, कांदा आडीमध्येच सोडून गेला. या ठिकाणी मुगाची वाट लागली, सोयाबीनच्या भावाने नुकसान केलं, तुरीमध्ये सरकारची घ्यायचीच तयारी नाही आणि तूर उत्पादक निराश झाला. अहो दोस्त हो, इतकेच नाही तर जे सरकार सांगतं FRP चा कायदा असलेल्या ऊसाची देखील FRP ची किंमत या देशातल्या शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळालेली नाही. कोरडवाहू शेतकरी असो की बागायती शेतकरी असो, कोरडवाहू पीक घेऊ की बागायती पीक घेऊ, त्या मालाला भाव नसल्यामुळं आज सर्व बाजूंनी ही कोंडी शेतकऱ्यांची या ठिकाणी झाली. दोस्तांनो, स्वामीनाथन कमिशनचा आग्रह सातत्यानं आपण धरलेला आहे की याच स्वामीनाथन कमिशननं शिफारस केलेली आहे की उत्पादन खर्चावरती 50% नफा धरून शेतकऱ्याला हमी भाव आणि रास्त किंमत ही त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि म्हणून स्वामीनाथन कमिशनच्या या शिफारशी अंमलात आणण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे, आपला संघर्ष शक्तिशाली करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या आंदोलनाला समाजामधल्या सर्व घटकांनी समर्थन देत आहे. मुंबईमध्ये असलेली कामगार संघटना संयुक्त कृती समिती असेल किंवा या ठिकाणी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे
यांच्यासारखे कलावंत असतील, समाजातल्या सर्व घटकांनी आपली नैतिक बाजू आज उचलून धरलेली आहे. आज जर दोस्तांनो घरी बसला तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरू. आज या ठिकाणी आपण या संघर्षामध्ये जिद्दीनं भागीदारी करावी हे आपल्याला या ठिकाणी आवाहन करतोय. नीट समज, आपल्या मागण्या नीट समजून घ्या की 7-12 कोरा झाल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. या देशामध्ये 8 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ही भांडवलदारांना कर्जमाफी म्हणून त्या ठिकाणी दिली जाते. रोजच्या रोज भांडवलदारांना कर्जमाफी दिली गेलेली आहे की या ठिकाणी गेल्या मार्च महिन्यापासून जवळपास 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम ही भांडवलदारांची कर्ज म्हणून माफ करण्यात आलेली आहे. आणि आज आमचे शेतकरी गेल्या 2 वर्षाच्या दुष्काळी तडाख्यातून या ठिकाणी कर्जाचं पुनर्गठन करून त्यांना चालू बाकीदार बनवलेलं आहे. जे सरकार सांगतं की आम्ही या ठिकाणी फक्त थकीत लोकांचं कर्ज माफ करू, अहो पुनर्गठन झालेले शेतकरी सगळे चालू बाकीदार झालेले आहेत. दुष्काळात होरपळ्या गेलेल्या शेतकऱ्याच्या माथ्यावरती आज 2-2 दीर्घ मुदतीची कर्ज त्याच्या छातीवरती त्या ठिकाणी आहे. कसा मार्ग त्या ठिकाणी काढणार? त्याचबरोबर हे सरकार सांगतं आम्ही फक्त अल्पभूधारकाचं कर्ज माफ करणार. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट ही संपूर्णतः फसवणूक आहे. बहुतेक शेतकरी चालू बाकीदार आहे आणि जे थकीत शेतकरी आहे त्यामध्ये प्रामुख्यानं कोरडवाहूंचा शेतकऱ्यांचा मोठा भरणा आहे. विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी जास्त मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू आहेत. पर्यायानं या कर्जमाफीचा ना महाराष्ट्रामधल्या ना पश्चिम महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचा फायदा आहे, ना विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा आहे. या महाराष्ट्रामध्ये कोकणामधील शेतकरी असेल, विदर्भातला असेल, खानदेशातला असेल, पश्चिम महाराष्ट्रामधला असेल, मराठवाड्यातला असेल, सगळ्यांची भाषा एकच आहे की 7-12 आमचा कोरा झाला पाहिजे. आणि हा 7-12 कोरा होण्याकरता आपला हट्ट या ठिकाणी आपण धरला पाहिजे. या संघर्षामध्ये जिद्दीनं भागीदारी आपण केली पाहिजे. हातामध्ये मोबाईल फोन घेऊन वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांनो, बाप आपल्या मायबापांच्या पिढ्यांपिढ्याच्या जुलमाचा हिसाब चुकता करण्याची ही वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून दोस्तांनो, आपण प्रत्येक जण हा संदेश आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत, आपल्या तरुण मित्रांपर्यंत, महिला शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. आणि 13 तारखेच्या दिवशी रेल्वे रोकोमध्ये गाव गाव, जागो जाग, स्टेशन स्टेशनवर हे आपलं रेल्वे रोको आंदोलन अत्यंत प्रखरपणानं आणि जिद्दीनं त्या ठिकाणी चालवा. कोणतीही पोलिसाची काठी तयार झालेली नाही की जी आमच्या शेतकऱ्याला रुळावर पोचण्यापासून रोखू शकेल. आणि म्हणून या रेल्वे रोको आंदोलनामध्ये आपण जिद्दीनं भागीदारी करावी हे या ठिकाणी आवाहन करतोय. आपली आपण निश्चितपणान ज्या महाराष्ट्र राज्याला महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा असूड लिहिल्याचा वारसा आहे, ज्या महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजींचा वारसा आहे, शिवरायांनी आम्हाला शिकवलेलं आहे की अन्यायाचा आणि जुलमाचा प्रतिकार करायचा असेल तर प्रसंगी नांगर मोडून तलवार हातात घेण्याची या महाराष्ट्राची परंपरा शिवाजी महाराजांनी शिकवलेली आहे, ती पुन्हा एकदा जागवण्याचा प्रयत्न करू. पत्रे सरकार करून इंग्रज सरकारला पत्र्या ठोकणारं आणि प्रति सरकार चालवणारे क्रांतिसिंह नाना पाटील, ज्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता संघर्ष केलेला आहे, त्या क्रांतिसिंहांचा नाना पाटलांचा वारसा पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपण जागूया. मला खात्री आहे विजय आणि विजय आपण मिळवणार. या संघर्षाचे भागीदार बना. धन्यवाद.